तिकडे ठाण्यामध्ये खासदार राजन विचारे बोलतायत, थेट जाऊयात. संपूर्ण या ठाणे जिल्ह्यातून साहेबांवर असलेला प्रेम आज साहेबांना जाऊन 21 वर्ष होऊन सुद्धा आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये आज धर्मवीर आनंदिगे साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे या ठिकाणी जे रोपटं लावलं होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल दिगे साहेबांचे जे काय आज या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते काम करत होते, या ठाणे शहराच्या विकासामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल दोन महान व्यक्ती तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा 23 तारखेला त्यांची जयंती होती. आज या ठिकाणी गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रात असेल दिगे साहेबांवरती प्रेम करणारी मंडळी, दिगे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज शाखा प्रमुख, चार वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, आमदार आणि दोन वेळा खासदार हे सर्व दिगे साहेबांच्या आशीर्वादामुळे, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि त्याला साथ देणारे ठाणेकर आज त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले आणि आज खऱ्या अर्थाने दिगे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही सर्व मंडळी करतो. तुम्ही आनंद आश्रमामध्ये सुद्धा जाणार आहात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. अलीकडे जर आनंद आश्रम आपण पाहायला गेलं तर राजकीय पक्षाचं कार्यालय असल्याचं आपल्याला अनुभूती पाहायला मिळते, संघर्ष व्हायची. मला असं वाटतं धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सर्वसामान्य माणसासाठी त्यांचं कुठेही साधं घर सुद्धा नव्हतं आणि या माणसांनी लोकांसाठी एवढं मोठं वैभव उभं केलं, सर्वसामान्य माणसाला आज चांगल्या पदापर्यंत नेऊन ठेवल्याचं काम चांगले उद्योगपती दिगे साहेबांनी तयार केले, चांगल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम हे केलेलं आहे. आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवलेले आहेत आणि त्यामुळे आनंद आश्रम हा शेवटी कुणी किती नाव बदलायचा प्रयत्न केला त्यांनी आनंद आश्रम, या आनंद आश्रमामध्ये सर्वांना त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आजही दिगे साहेब गेलेले नाहीत, आजही दिगे साहेब आहेत आणि दिगे साहेबांचे आशीर्वाद आज सच्चाईच्या मागे आहेत आणि दिगे साहेब हे सर्व बघतायत आणि दिगे साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना काय प्रकार झाला शिवसेना असं आनंद आश्रमला नाव देण्यात आलं, त्यामुळे एक चर्चेचा. मला वाटतं नाव देऊन काय होत नाही, त्याला संस्कार असायला लागते. धर्मवीर आनंदिगे साहेबांनी ज्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी टाळा लागला, तुम्हाला माहिती असेल त्या एवढं झाल्यानंतर सुद्धा 1.5 वर्ष त्यांनी तुरुंगात काढले, परंतु ते कुठल्याही कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या ह्याच्यासाठी ते गेले नाहीत की मला बाहेर काढा किंवा हे करा. आज दिगे साहेबांनी ज्यावेळेला त्यांचं स्लोगन होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि या गद्दारांना क्षमा नाही हे सर्व ठाणेकर अजूनही विसरलेले नाहीत आणि या ठाणेकर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवत. तुम्ही म्हटलं की आनंद दिगे साहेब हे सगळं पाहतायत, दिगे साहेब हा जो काही प्रकार घडलेला यांना माफ करणार नाही? मला वाटतं दिगे साहेब तर कदापि माफ करणार नाही, कारण दिगे साहेबांसारखा एक सच्चा माणूस ज्यांनी स्वतःच्या घरादाराची किंवा कोणाची पर्वा केली नाही, सर्वसामान्यांसाठी लढत राहिले, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राहिले, सर्वसामान्यांचे आश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले, या ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे, प्रत्येकाच्या घराघरा मनामनामध्ये त्यांचा प्रतिमा आहे आणि त्यांचे खऱ्या अर्थाने विचार घेऊन आज आम्ही सर्व मंडळी चालवले आहोत आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची जागा त्यांना दाखवली. संजय शिरसाट म्हणतात की उद्धव ठाकरेंना घरकाळ गाठला आणि संजय राऊतमुळे ही. अरे ज्या संजय शिरसाटांना सांगा, तुम्हाला आमदार कोणी केलं, एबी फॉर्म तुम्हाला कोणी दिला, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे तुम्हाला एबी फॉर्म मिळाला, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्यामुळे तुम्हाला एबी फॉर्म मिळाला. आणि तुम्ही जर हे विसरत असेल तर मला वाटतं जनता जी आहे मतदार राजा, शेवटी हा मतदार राजा हा राजा असतो आणि तो राजाला कसं खाली बसवायचं ते बरोबर तो करतो. उद्धव ठाकरे काल ठाण्यात येऊन गेले. आनंद दिघे यांची जयंती असल्यानं ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रम आणि शक्तीस्थळ इथे अभिवादन करतील. त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक असे नेते देखील असतील. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती आहे आणि ठाण्यातील शक्तीस्थळ या ठिकाणी मी आता उपस्थित आहे। खरं तर सकाळपासूनच आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ही आपल्याला शक्तीस्थळावरती पाहायला मिळते आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी जे आहेत हे येणार आहेत। आज जयंतीच्या निमित्त ठाण्यामध्ये एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक पक्षाकडनं जे आहेत हे बॅनर लावण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुद्धा बॅनर लावण्यात आलेले आहेत, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडनं सुद्धा बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं सुद्धा बॅनर जे आहेत हे लावलेले आहेत। ती शक्तीस्थळावरती जर आत्ता आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आनंद दिघे ज्या गाडीतून प्रवास करायचे, ज्या गाडीतून त्यांनी संपूर्ण राजकीय प्रवास किंवा अनेकांच्या भेटीगाठी जे आहेत त्या याच गाडीतून त्यांनी प्रवास केलाय, ती गाडी सुद्धा जी आहे ही या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांना ठेवलेली आहे। आपल्या सोबत आनंद दिघे यांच्या अनेक आठवणी असलेले कार्यकर्ते जे आहेत त्या आहेत। याच्यातीलच एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आनंद दिघे यांच्या अस्थींचं विसर्जन जे हे केलेलं आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम तुमचं नाव काय आहे आणि काय आठवणी आहेत? माझं नाव कौस्तुभ देशपांडे, मी पुण्याला राहिला आहे। दिघे साहेबांच्या आठवणी भरपूर आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की आम्ही माझ्या असतं त्यांचं अस्थिविसर्जन झालं, आज साहेब पाहिजे होते खूप वेगळं चित्र दिसलं असतं, पण आम्ही असं मानतो की दिघे साहेब अजून पण जिवंत आहेत। म्हणजे आम्हाला प्रत्यक्षात मला तरी खूप अनुभव येतो साहेब असल्याचा आणि प्रत्येक ठिकाणी पाच अक्षर जे आहेत आनंद दिघे ह्याचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळाला प्रत्येक ठिकाणी, कुठलंही मग लोकांची कामं असू देत किंवा काही असू देत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।